नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांसमोर अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात अंगणवाडी मुख्य शिबिका भरती दशा आणि दिशा या शीर्षिका अंतर्गत या भरती परीक्षेची जी काही दशा झालेली आहे आणि पुढे काय दिशा असणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठीचा हा 2 मिनिटांचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवत आहे. यापूर्वीच्या लेक्चरच्या कमेंट्समध्ये आपण जे प्रश्न विचारले होते त्याचबरोबर माझ्या व्हॉट्सअप नंबरला आपण जे प्रश्न विचारले होते, अनेक माझ्या भगिनींनी मला कॉल्सद्वारे काही प्रश्न विचारले, शंका विचारल्या, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न या 2 मिनिटाच्या लेक्चरमधून मी करत आहे. खरं तर यातील काही प्रश्न सरकारनंच तयार केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत आणि म्हणून त्या प्रश्नांचे उत्तर सरकारनेच द्यायचे आहेत. फक्त मी त्या प्रश्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न जो तुम्हाला भेडसावत आहे ते प्रश्न मी या आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून, या आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजासमोर मांडतोय. त्याचबरोबर सरकार समोर सुद्धा त्यांनी निर्माण केलेले प्रश्न लवकरात लवकर त्यांनी सोडावे अशी मागणी या लेक्चरच्या माध्यमातून करतोय. बर, पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 2017 आणि 2019 अंगणवाडी परिवेक्षिकेचे फॉर्म सुटले, सर्वांनी फॉर्म भरले, परीक्षा फी भरली, परंतु परीक्षा झाली नाही. बर, झाला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की परीक्षा झाली नाही, काय झाली? ओ, आमच्या भारत देशामध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये 90 कोटीपेक्षा जास्त मतदार असणाऱ्या लोकसभेच्या 100% निवडणुका पार होतात. सगळे मंत्री संत्री सगळं ठरतं, मंत्रिमंडळ ठरतं, शपथविधी होतो, सगळं होतं. एका रात्रीमध्ये 50-50 आमदार दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन सामील होतात. खरं तर हा प्रश्न मला इथं कुठल्याही पक्षाशी राजकारणाशी बोलायचं नाही, पण एवढ्या मोठ्या घडामोडी इतक्या सहजरित्या कमी कालावधीमध्ये जर होत असतील तर या महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बंधू आणि भगिनींचा प्रश्न आहे की 2017 तुम्ही परीक्षा घेऊ शकले नाही, 2019 तुम्ही परीक्षा घेऊ शकले नाही. मग कारण काही असू द्या, त्याला कोरोना असेल किंवा अजून कुठला असेल, परंतु परीक्षा व्हायला पाहिजे होत्या, या झाल्या नाही, या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा आमचा असा आहे की पैसे परत मिळणार होते, यासाठी तुम्ही ऑनलाईन माहिती मागवली. बर, आता 2017 किंवा 2019 फॉर्म भरलेल्यांकडे काहींकडे माहितीच नाही राहिली, पासवर्ड नाही राहिले, रजिस्टर नंबर नाही राहिले, त्यांनी ही माहिती कशी भरायची? ते तर संपलेच, त्यांनी सोडून दिले पैसे. पण ज्यांनी परत पैसे मिळवण्यासाठी जी माहिती तुम्ही भरायला सांगितली होती ती भरली, मात्र सरकार माय बाप हो तुम्ही परत पैसे दिलेच नाही, ते कसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, हा प्रश्न सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर आहे. तोही सरकारने सोडावा, लवकर सोडावा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता खरा मुद्दा आला इथं काय, अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती कधी होणार? जिल्हा परिषद अंतर्गत ज्या 28 पदांसाठी भरती होणार होती त्यातील 25 पदांची भरती झाली. अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, ग्राम सेवक अशा महत्वाच्या 3 पदांची भरती राहिलेली आहे, बरोबर. तर त्यातील 24 पदांचा निकाल लावावा असा आदेश महाराष्ट्र राज्य सरकारने IBPSला दिलाय आणि म्हणून 24 पदांचा निकाल लवकरच IBPS घोषित करण्याची शक्यता आहे. ओके, हा मुद्दा बाजूला. आता 10 जानेवारीला तुम्ही जार काढला की केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या किती 520 जागा भर वाढल्या. मग 520 जागा या तुम्ही भरणार कशा, हेही लवकरात लवकर तुम्ही स्पष्ट करा. 2 मार्ग आहेत, एक सरळ सेवा आणि अंतर्गत साठी, बरोबर. सरळ सेवा आणि अंतर्गत,
मग पा नियमानुसार 50% 50% जर तुम्ही भरले 50% 50% मग याच्यामध्ये इकडं 260 असणार इकडं 260 असणार बरोबर. मग सरळ सेवा भरतीसाठी तर ऑलरेडी फॉर्म भरून घेतलेले आहेत. मग तलाठी भरती प्रक्रियेसारखं जशा तुम्ही फॉर्म भरून घेतले होते नंतर जागा वाढल्या आणि तुम्ही तशीच परीक्षा घेतली काय चेंज केला नाही, जर तशीच भरती इथं घेतली फॉर्म भरायला परत मुदत दिलीच नाही तर प्रश्न असा निर्माण होणार आहे की अमुक अमुक जिल्ह्यात या अगोदर अमुक आरक्षणाची जागाच नव्हती त्यामुळे त्या आरक्षणाचा फॉर्मच आला नाही. मात्र आता वाढलेल्या या 260 जागांपैकी त्या आरक्षणाची जागा जर त्या जिल्ह्यात वाढलेली असेल तर फॉर्मच आला नाही तर मग ती जागा भरणार कशी. याचाच अर्थ नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुदत वाढवून द्यावी लागणार आहे, फॉर्म भरण्याची पुन्हा सुविधा करावी लागणार आहे. मात्र ती कधी होणार आहे, ती कधी होणार आहे, ती कशी प्रक्रिया होणार आहे याच्या प्रतीक्षेत महाराष्ट्रातील सर्व फॉर्म भरलेल्या आणि नवीन फॉर्म भरू इच्छित असणाऱ्या सर्व भगिनी आहेत, भावी अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत, हा प्रश्न सरकारने सोडवावा किंवा याचं विश्लेषण याचं उत्तर अजून आज तगायत सरकारकडून किंवा कुठल्याही अधिकृत संस्थेकडून प्राप्त नाही. ओके, याच्यानंतर अंतर्गतची तर जाहिरातच सुटली नाही, अंतर्गतची जाहिरातच सुटली नाही, त्याची जाहिरात सुटणं बाकी आहे. त्याच्यानंतर मग या 260 त्याच्यातच ऍड करून त्या भरती प्रक्रिया होणं बाकी आहे. तोही प्रश्न ज्या अंगणवाडी सेविका 10 वर्षापासून सेवा करत आहेत त्यांच्या मनात भेडसावत आहेत, त्या वाट पाहत आहेत. बरं, आता तुम्ही अजून एक निर्णय घेतला आजच्या पेपरला बातमी की या वाढलेल्या जागांमध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या जागा ताबडतोब परीक्षेशिवाय भरल्या जाणार आहेत आणि त्याची प्रक्रिया तुम्ही लवकर सुरू करणार आहे ते स्पष्ट केले. मात्र ही प्रक्रिया तुम्ही पर्यवेक्षिका मुख्य सेविकाची परीक्षा घेऊन कशी भरणार आहात ती मात्र शासनाने अजून स्पष्ट केलेलं नाहीये. ते लवकरात लवकर स्पष्ट करून भरती प्रक्रिया पुढे न्यावी, कारण का 2 महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू झाल्यानंतर मात्र ही भरती प्रक्रिया थांबेल आणि म्हणून लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे. याच्यानंतर शेवटी एकच सांगणं आहे की ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं 100% पारदर्शक घ्यावी असंच महाराष्ट्रातल्या अंगणवाडी मुख्य सेविका भरती मग सरळ सेवा असो किंवा अंतर्गत मार्गातून असो अशा सर्व भगिनींची मागणी आहे. त्यांच्या कष्टाला त्यांच्या अभ्यासाला त्यांच्या संघर्षाला घर शेती ह्या सगळ्याची जबाबदारी पाहून ह्या सगळ्याची जबाबदारी पाहून त्या भगिनी अभ्यास करत आहेत, संघर्ष करत आहेत, त्यांच्या संघर्षाला नक्कीच शासन या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय देईल अशीच अपेक्षा करूया आणि आजच्या या लेक्चरमध्ये थांबूया. धन्यवाद.